हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आर जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्याचे पाहुणे. तर खरं तर मी पाहुण्यांची ओळख करून देण्याअगोदर कार्यक्रमाची ओळख करून देऊ इच्छिते. कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून आपण बरेच मीडिया कोलॅबरेशन करत असतो, मीडिया पार्टनरशिप म्हणून इव्हेंट करत असतो. आणि आता आपण सध्या मीडिया पार्टनरशिप म्हणून करत असलेला इव्हेंट हा लोकहितकारिणी सभेच्या माध्यमातून होत आहे आणि हा होतोय कामोठे येथे. आणि लोकोत्सव हा जो कार्यक्रम आहे यासाठी आपला आचार्य 90 FM मीडिया पार्टनरशिप म्हणून सध्या काम करत आहे. लोकोत्सव हा लोकांसाठी, लोकांच्या मनोरंजनासाठी आणि सामाजिक प्रबोधनेतून घडत सुरू होणारा आणि होणारा हा येऊ घातलेला कार्यक्रम आहे. आणि लोकहितकारिणी सभेचेच अध्यक्ष अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे सर आज माझ्यासोबत, आपल्यासोबत, आपल्या आचार्य 90 FM च्या स्टुडिओमध्ये जोडलेले आहेत. त्याचबरोबर लोकहितकारिणी सभेचे समन्वयक म्हणून काम पाहणारे नितीन पगारे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. तुमच्या दोघांचंही मी आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत करते. पुढे वळण्यापूर्वी मी या दोघांची अजून थोडी ओळख करू देऊ इच्छिते. अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे सर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं शिक्षण LLB LLM झालेलं आहे आणि निकमार सुद्धा आहेत. त्याचबरोबर नितीन पगारे सरांबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं MA इन जॉग्राफी झालेलं आहे, MA इन सिव्हिल डिफेन्स आणि त्याचबरोबर मास्टर्स इन सोशल वर्क, म्हणजे अर्थात समाजसेवेचा विडा हा त्यांनी तिकडूनच उचललेला आहे. आणि त्याचबरोबर महिलांच्या पिळवणुकीच्या विरोधात सध्या ते कार्य करत आहेत, आवाज उचलत आहेत. तर अशा प्रकारचं ह्या दोघांचंही कार्य आहे. आणि असं म्हणतात की आपण या समाजामध्ये ज्या वेळेला जन्म घेतो तेव्हा या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. आणि याच भावनेतून हे सध्या दोन व्यक्तिमत्व कार्यरत आहेत लोकहितकारिणी सभेच्या माध्यमातून. तर एकंदरीत हा कामोठेमध्ये होणारा लोकोत्सव काय आहे, लोकहितकारिणी सभा नेमकी काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग या मुलाखतीला सुरुवात करूया. सर, सुरुवातीला तुमच्याकडे येईल. तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती. आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारेन की एक अॅडव्होकेट म्हणून काम करत असताना, असं म्हणतात की अॅडव्होकेट म्हटलं की खूप कामं असतात लोकांच्या हातामध्ये, आणि इतकी सगळी कामं असताना तुम्ही लोकहितकारिणी सभेची सुरुवात का केली किंवा लोकहितकारिणी सभेची निर्मिती कशी झाली? खरं सांगायला गेलं तर माझ्या लहानपणापासून मी कोर्ट कचेरी वकील यांच्या संपर्कात आलेलो होतो. परंतु गरिबीच्या माध्यमातून लोकांचं जे काही मानसिकता तयार झालेली आहे कायद्याबाबतची, वकिलांबाबतची, वकील फक्त पैशासाठी काम करतात, ही जी धारणा आहे जी मला खोडून काढायची होती. माझं 13 वर्षाचं जे करिअर होतं बांधकाम क्षेत्रातलं, म्हणजे तुम्ही माझा निकमारचा उल्लेख केला, निकमार हा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स आहे, त्याबरोबर माझं MBA सुद्धा झालेलं आहे मार्केटिंगमधून. खूप चांगलं करिअर माझं बांधकाम क्षेत्रात होतं. परंतु मला कुठेतरी वाटलं की जर मला काही कार्य लोकांसाठी करायचं आहे तर मी कुठल्या माध्यमातून करू, कारण की पॉलिटिकल जर गेलो तर तुमच्यावरती स्टॅम्प लागतो. तर मग ते न होता तुम्हाला लोकांसाठी चांगलं चांगलं कार्य कसं करता येईल म्हणून मी वकिली क्षेत्राकडे वळालो. आणि ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील जे काही मागासलेले घटक आहेत, जे गोरगरीब घटक आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, शेतकरी आहेत, यांच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस आपल्याला कशा चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जाता येईल, त्यांना कमीत कमी पैशामध्ये त्यांना कशा प्रकारे न्यायालयीन सेवा देता येईल ह्याकडे वळालो. आणि यातून मला सुचलं की जसं लोकहितकारिणी सभेमध्ये 3 इतर संघटना सुद्धा आहेत, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन म्हणून, इथे आपण विद्यार्थ्यांच्या हक्क अधिकारी लढत असतो, जवळपास पूर्ण महाराष्ट्रभर आपलं काम चालू आहे, कार्य सुरू आहे मासूच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्याकडे कामगार हितकारिणी सभा, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राला इतिहास आहे कामगार लढ्याचा. तर आपण पाहिलं की श्रीपाद डांगे असतील किंवा मग डॉक्टर सामंत असतील, त्यानंतर येणाऱ्या बऱ्याच कामगार त्यांनी कामगारांसाठी कार्य केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत. तर मुंबई सारख्या शहरामध्ये कामगारांचे फार मोठे लढे या मुंबईने पाहिलेले आहेत. ह्या लढ्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राचा स्वतंत्र आपण लढा सुरू झाला त्यात कामगारांचं फार मोठं योगदान आहे. तर कामगारांच्यावर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मला असं वाटलं की आपण लोकहितकारिणी सभेच्या सोबत अंडर म्हणजे त्यांच्या असोसिएटमध्ये आपण कामगार हितकारिणी सभाही कामगारांनी सुरू करायला पाहिजे, कारण की कामगारांना अजूनही हवा तसा न्याय मिळेल नाही. आपल्याकडे कायदे आहेत पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहेत.
कंत्राटर पद्धती तिथे आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला कंत्राटर पद्धतीचं निर्मूलन कसं करता येईल आणि कामगारांचं नियमन कसं करता येईल आपण यावरती भर देतो आहे. त्याचबरोबर आपल्याकडे शेड्यूल ट्राईब फेडरेशन आहे. जसं आम्ही आता ज्या जिल्ह्यात राहतो, रायगड जिल्ह्यात राहतो, या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 950 आदिवासी तांडे आणि पाडे आहेत. आपण दरवर्षी माध्यमातून एक बातमी ऐकत असतो की दरवर्षी कुठे ना कुठे लँडस्लायडिंग होतं, कुठे ना कुठे काहीतरी डोंगर कोसळतो आणि त्यात असंख्य जीव जातात. तर हे दरवर्षी घडतं तिथे रायगड जिल्ह्यामध्ये. मग आपण रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये जर 900 तांडे आणि पाडे आहेत तर आपण रायगडला पेसामध्ये का इन्क्लूड करून घेत नाही आहोत? तर आपण ही मागणी सुद्धा राज्य शासनाकडे आणि कलेक्टर साहेबांकडे ठेवलेली आहे की पेसा जर आला तर या सगळ्या आदिवासींचं जे राहणीमान आहे ते त्यांना गती मिळेल, त्यांच्या हक्क अधिकार जे संविधानिक अधिकार त्यांना प्राप्त झालेले आहेत तर त्या संविधानिक अधिकारापासून ते स्वतःचं व्यक्तिमत्व विकास, त्याचे आर्थिक, सामाजिक आणि त्यांचं सांस्कृतिक वारसा ते जोपासतील. त्यानंतर मग आपण म्हणजे इनफॅक्ट लोक आणि समाजाची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे जसं मी महापुरुषांच्या विचारात आम्ही काम करत असतो, तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांची जेव्हा चळवळ सुरू केली महाडमधून, तर ती बहिष्कृत हितकारी सभेपासून सुरुवात केली होती. तर बाबासाहेबांनी शेवटी संविधान दिलं भारताला आणि संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात जी केलेली आहे आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. मला ती कन्सेप्ट सुचली की आपण बऱ्याच संघटना पाहतो, त्यांचे कुठल्या महापुरुषांच्या नावाने संघटना असतात, कुठल्या देवधर्माच्या नावाने संघटना असतात. मग आपण जर संविधानाच्या चौकटीत राहत असताना भारतामध्ये लोकशाही आहे तर मग आपण का नाही लोकांच्या नावाने संघटना सुरू केली पाहिजे, लोकांच्या हितासाठी. येस, लोकांनी लोकांच्या द्वारे लोकांसाठी निर्माण केलेली ही लोकहितकारी सभा आपण निर्माण केलेली आहे. अच्छा, नक्कीच. मला असं वाटतंय सरांनी खूप सुंदर शब्दांमध्ये सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पण सर, असं म्हणतात ना की कुठलंही काम करताना, कोणतंही काम करताना, कुठलीही संस्था सुरू करताना किंवा एखादी गोष्ट सुरू करत असताना हे काम एकट्याने तो कधीच तो पूर्ण डोलारा पेलला जात नाही, तर एक समन्वयक म्हणून नितीन सर आता तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, मी सुरुवातीलाच तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही लोकहितकारिणी सभेसोबत कसे जोडले गेलात किंवा सरांसोबत तुम्ही कसे जोडले गेलात आणि मग तुम्ही कशा पद्धतीने एकत्रित काम करताय? नमस्कार. सर्वात प्रथम तर ऍक्च्युली सरांची माझी गेल्या वर्षी ओळख झाली की आपण जो पूर्वसंध्या कार्यक्रम घेतलेला त्यावेळेस त्यांची आणि माझी ओळख झाली. तर मीही सामाजिकदृष्ट्या काही ना काही काम करत असतो, तेही सामाजिकदृष्ट्या काही ना काही काम करत असतात, त्यामुळे दोघांचे आमची एकच विचार पटले आम्ही सोबत आहो. तर कामोट्यामध्ये लोक उत्सव कार्यक्रम ठेवण्याचं कारण असं की अनेक जाती धर्माची लोक कामोट्यामध्ये राहतात, तर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या धर्माला ठेवून तो कार्यक्रम करत असतो. तर आम्ही संकल्पना मांडली की अनेक धर्माची लोक एकत्र येऊन लोक उत्सव तयार होऊ शकतो, त्यामुळे लोक उत्सव आम्ही लोकांद्वारे तयार करण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय की जसं मी मगाशीच म्हणाले की कोणत्याही गोष्टीचा डोलारा हा एकट्याने पेलवला जात नाही आणि म्हणून नितीन सरांसारख्या सगळी माणसं तुमच्यासोबत जोडली गेलेली आहेत. सर, लोकहितकारिणी सभेचं तुम्ही सांगितलं की मूळ उद्देश काय किंवा कशा पद्धतीने तुम्ही ती सुरू केलं, परंतु कार्यक्रम मग लोकांपर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी असं लोकांना द्यावं लागतं की ते लोकांना पटेल, लोकांना आवडेल आणि लोकांच्या ते विचारामध्ये ते विचार कुठेतरी आपसुकच ते रुजवले जातील. तर तुम्ही लोकहितकारिणी सभेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत कसं पोहोचत आहात किंवा लोकांना लोकांसाठी काय कार्यक्रम करत आहात लोकांच्या हितासाठी? आपण जर इतर प्रोग्राम पाहत असू, मला कोणावर टीका करायची नाहीये, खरं तर हे प्लॅटफॉर्म टीकाचं नाहीये, परंतु तिथे जे काही कार्यक्रम होतात ते फॅशन डिझायनिंग सारखे कार्यक्रम होतात, डान्स नृत्य स्पर्धा वगैरे असतात, या तर प्रत्येक ठिकाणी होतच असतात, आपण पाहतो आणि आपण हिरिरीने त्यात सहभाग घेतो, त्यात काही चुकीचं नाहीये. परंतु आम्हाला लोकहितकारिणी सभेच्या या लोकोत्सवाला वेगळेपण द्यायचं होतं, तर हे वेगळेपण कसं देता येईल? म्हणजे मनोरंजनासोबतच आपण लोकांमध्ये जी सामाजिक बांधिलकी ती दुरावलेली आहे सध्याच्या काळामध्ये, आपण पाहत आहोत की महाराष्ट्रात काय सुरू गेल्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड सोडल्यानंतर 2 वर्ष आपण सगळे भीतीने होतो की आम्ही जगतोय का मरतोय याची आपल्याला शाश्वती नव्हती. तर मग पुढे नंतर जो काही राजकीय आपल्यामध्ये उलटाफेर झालेला आहे आणि त्यातून लोकांची जी कामं राहिलेली आहेत, लोकांमध्ये जो दुरा निर्माण झालेला आहे, म्हणजे तो दुरावा मिटवण्यासाठी आपण हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. त्याचं नाव आपण दिले लोकोत्सव दिले नाव. जर तुम्हाला लक्षात असेल की तुम्ही त्या प्रोग्रामला आपलं अँकरिंग करत होता, पूर्वसंध्या महोत्सव आपण जो कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला 13 एप्रिल रोजी, म्हणजे ही कन्सेप्ट अजूनपर्यंत मला वाटत नाही कोणी आणली असेल. तर आंबेडकर जयंती ही प्रत्येक ठिकाणी होत असते त्या तारखेला 14 एप्रिलला, परंतु त्याच्या आदल्या दिवशी
असा कुठला प्रोग्राम होईल याची कोणाला कल्पना नव्हती. पण ती आम्ही पूर्वसंध्या महोत्सव पण त्याच एक टॅगलाईन आणणार होता की यंदाची जयंती नाते जोडणारी, महापुरुषांच्या विचारांची, महाराष्ट्राच्या प्रगतीची. तर आमचे जे कार्यक्रम असतात ते अशाच कन्सेप्टला घेऊन असतात. आम्हाला जो काही समाजामध्ये जो ते निर्माण होतोय, समाजामध्ये दुफळी निर्माण होते, ती दुफळी आम्हाला कमी करायची आहे, लोकांना एकत्र आणायचं आहे. आणि या लोकांना एकत्र आणण्यासाठी आम्ही जे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत, जसं की पहिला आपण प्रोग्राम ठेवतोय 8 तारखेला, म्हणजे हा सगळा प्रोग्राम ना खूप सगळ्यांचा आवडीचा आहे, महिलांचा विशेषतः आवडीचा आहे. खेळ पैठणीचा, म्हणजे पैठणी पाहिले की सगळ्या स्त्रियांना वाटते की मला पैठणी पाहिजेच आहे. परंतु या पैठणीच्या खेळासोबतच आम्ही डिझाईन केलेला, आणि मला हे सांगायला आवडेल की त्याचा पूर्णपणे सहयोग आपणचा, संयोजक म्हणून. तर खेळ पैठणीचा विचार सावित्री, जिजाऊ, रमाई आणि अहिल्येचा, या ज्या महान स्त्रिया महाराष्ट्रात होऊन गेलेल्या, या महान स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे हे स्त्रियांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते म्हणतात ना की घरातली स्त्री जर शिकली, साक्षर झाली, तर पूर्ण घर साक्षर होतं. तर त्यासाठी आम्ही ह्या महिलांना एक मनोरंजन पण देतोय, आणि आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या, जडलेल्या आणि ज्यांनी संस्कृतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये जी काही म्हणजे आपल्याला ठेवण दिलेली आहे, जो खजिना दिलेला आहे, तो महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. तसा पहिला प्रोग्राम आपण ठेवला तो 8 नोव्हेंबर रोजी आपण करतोय. त्यानंतर 9 नोव्हेंबरला शिव व्याख्यान, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व आहे, जे काही काम आहे, कार्य आहे, 18 पगड जातींना घेऊन त्यांनी मराठा हा समूह उभा केला, आणि सगळ्यांना एकत्र येऊन आपण स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. आज ते स्वराज्य झालेली वाताहत आहे. तर आपण शिव व्याख्यानच्या माध्यमातून लोकांना शिवाजी महाराज जे आहेत ते आपण पुन्हा नव्याने सांगणार आहोत, आपल्या पद्धतीने सांगणार आहोत, वेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत. ते 9 तारखेला आहे. 14 नोव्हेंबरला आपण प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. त्या प्रोग्राममध्ये आपण विविध गोष्टी आपण सांगतो, जसं की म्हणजे 15 नोव्हेंबर तुम्हाला सांगतो अगोदर, 15 नोव्हेंबरला विजयस्तंभ नाटक आहे, 2 अंकी नाटक आहे विजयस्तंभाचं. ही जी विजयस्तंभ जे नाटक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनातून प्रेरित होऊन घेतलेलं आहे. याला किनार जरी भीमा कोरेगावची असली, परंतु भीमा कोरेगावचं सत्य आहे ते आपण जगासमोर एका वेगळ्या मध्ये मांडतो आहे. त्यानंतर आपण 21 तारखेला 22 तारखेला आपण 2 प्रोग्राम ऑर्गनाईज केलेले आहे. 21 तारखेला आपण कार्यक्रम ठेवतोय की म्हणजे आदिवासी संस्कृती जी आहे, जी आदिवासी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, ती आदिवासी संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आदिवासींचं जीवन कसं आहे, ते अजूनपर्यंत मुख्य प्रवाहात का नाही आलेले आहेत, त्यांच्याकडे शिक्षणाचा प्रवाह आहे की नाही आहे, आरोग्य सेवा त्यांना मिळतात की नाही मिळतात, कारण की आजही आपल्याकडे परिस्थिती आहे. मी रायगड जिल्ह्याबद्दल बोलतोय. आजही जर तिथे एखादा मृत्यू झाला, एखादी जर गर्भवती जर स्त्री असली, तिला झोळी घेऊन खाली आणावं लागतं, बरोबर, अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे आम्हाला आदिवासी संवर्धन, त्यांची संस्कृती मांडायची आहे. तिथे आपण ते मांडतोय. संविधानाचा अभंग, म्हणजे आपण संविधान ऐकतो आणि ते अंमलात आणत नाहीये, तर आपण संविधानाचा अभंग सुद्धा आपण इथे घेणार आहोत. तो 14 नोव्हेंबरला होतोय इथे आपल्याकडे. त्यानंतर 27, 28, 29, 30 म्हणजे आपण समारोप 30 तारखेला करतोय, तर 27 तारखेला आपण रोजगार मेळावा आणि स्किल इंडिया डेव्हलपमेंट जे असतं ते पण देतोय लोकांना तिथे आपल्या सगळ्या पनवेल शहरामध्ये. त्यानंतर आपण पुढे गेल्यावरती आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जी लोककला आहे, जी लोक पावत चाललेली आहे, जो वसा महाराष्ट्राचा आहे, त्या माध्यमातून आपण तो कामटे म्हणून, मला वाटतं ते बालगंधर्व पुरस्कार, अश्मिक कामटे म्हणून बालगंधर्व पुरस्कार विजेते आहेत, आपण त्यांचा प्रोग्राम ठेवला आहे. त्याचबरोबर मी लहानचं मोठं पोवाडे ऐकून झालेलो आहे मॅडम, आणि पोवाडे जर आपण ऐकतो ना तर अंगावरती काटा येतो, आणि पोवाडे ऐकल्यावर ते महाराज समोर दिसतात आपल्या, तर ते पोवाडे आपण पुन्हा आणतोय. पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे, गोंधळ होणार आहे, त्याचबरोबर भारूड होणार आहे. भारूड म्हणजे भारूड तुम्ही ऐकलं तर आता लोकांना वेगळं वाटतं तरी काय नक्की आहे, पण भारूड जी आहे पद्धत आपण ती पण आणणार आहोत. आणि त्याचनंतर आपण समारोप जो करणार आहोत तो समारोप अशा पद्धतीने करणार आहोत की तुम्ही झुंड पिक्चर सगळ्यांनी पाहिला असणार. त्या झुंड पिक्चरमध्ये झोपडपट्टीतले मुलं सॉकरसाठी परदेशात जातात, आणि तो शेवटचा जो काही तो रॅप आहे तो रॅप अमरावतीच्या एका मुलाने गायलेला आहे. अमरावतीच्या मुलाला ती संधी मिळाली एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती. तर अमरावतीचा मुलगा जो विपिन तातड आहे तो इथे येणार आहे त्या रॅपसाठी. आणि एकंदरीत कर्तृत्वान महिलांचा सन्मान आपण करतोय, आणि लोकरत्न पुरस्कार आपण पहिल्यांदा ऑर्गनाईज करतोय कामोट्यामध्ये, पनवेलमध्ये, लोकहितकारी सभेच्या माध्यमातून. आणि अजून एक प्रोग्राम राहिला आहे जो म्हणजे कीर्तन असतं आपलं, कीर्तनकारांना आपण बोलवून कीर्तन पण इथे आपण सादर करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये विविध रंगी विविध रूपी आपण लोक राहत आहोत, तर विविध रंगी विविध रूपी प्रांतात राहणाऱ्या लोकांच्या विविध आपण छटा आहेत महाराष्ट्रामध्ये, आपण त्या इथे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत या लोकोत्सवाच्या माध्यमातून.
मला असं वाटतंय सरांनी जे कार्यक्रम सांगितलेत, पहिली गोष्ट तर हे कार्यक्रम प्रत्येक लोकांच्या प्रत्येक हितासाठी आहेत, म्हणजे त्यातून तुमचा फायदा हा तर 100% होणारच आहे. म्हणजे त्यामध्ये मला असं वाटतं आदिवासी लोकांसाठी विशेष करून कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत, रोजगार मिळावा ठेवलेला आहे. म्हणजे आपण सध्या बघतोय की बऱ्याच वेळेला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर अजूनही मुलांमध्ये संभ्रम असतो की मी पुढे कुठे जाऊ, किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज कुठे अवेलेबल होतील, किंवा जॉबसाठी कुठे जायचं. तर त्यासाठी रोजगार मिळावे आहेत, महिलांना मनोरंजन म्हणून कार्यक्रम आहेत. बरं, फक्त मनोरंजन नव्हे तर त्यातून समाज प्रबोधन कुठेतरी घडताना पाहायला मिळत आहे. म्हणजे आज ज्या स्त्रियांमुळे, ज्या महिलांमुळे तुम्ही आम्ही महिला सगळ्या पुढे आलेलो आहोत, किंवा ज्या आपण महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय, अशा स्त्रियांचे विचार पुन्हा एकदा कुठेतरी समाजामध्ये रुजवण्याची गरज आहे. आणि असे सगळे हे कार्यक्रम जे लोकहितकारणी सभेच्या माध्यमातून कामोठे लोकोत्सवामध्ये पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त अजून खूप छान गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, जसं की खूप सुंदर असे देखावे सुद्धा इथे उभारण्यात आलेले आहेत. ते देखावे काय ते आपण जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे सर आणि नितीन फगारे सर. यांच्यासोबत आपण कामोठे लोकोत्सवाविषयी बऱ्याच गप्पा मारणार आहोत, पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे सर आणि नितीन पगारे सर. तर आज आपण लोकहितकारणी सभेच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कामोठे लोकोत्सवाबद्दल जाणून घेत आहोत. आणि सगळ्यांना कल्पना आहेच की सरांनी ब्रेकपूर्वी कामोठे लोकोत्सव हा एकंदरीत कसा असणार आहे, किंवा कशाप्रकारे कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे याविषयी सांगितलं. पण मी मगाशीच म्हणाले होते की एक छोटंसं सरप्राईज आहे, आणि सरप्राईज ते असं आहे की कामोठे लोकोत्सव होत असताना हा मला असं वाटतं भव्य दिव्य अशा मैदानामध्ये हा होतोय, आणि तिथे आकर्षण प्रमुख आकर्षण असणार आहेत काही देखावे. सर, ते देखावे कोणते आहेत आणि ते देखावे उभारण्यामागचा तुमचा हेतू काय होता, म्हणजे ते प्लीज तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगावं. हेतू असा होता या सगळ्या कन्सेप्टच्या मागे की अगोदर मी सांगतो देखावे नक्की काय आहे. तर देखावे म्हणजे आपण जेव्हा एंट्री देतोय आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या लोकांना मैदानामध्ये, तर आपली एंट्री होईल लंडन ब्रिज होऊन. क्या बात आहे. तर लंडन ब्रिज होऊन आपण एंट्री कराल तर आपण दुबईमध्ये आलेले असाल, कारण की लंडन ब्रिजवरून आपण तिथे दुबईच्या टॉवरचा देखावा आपण उभा केलाय. बुर्ज खलिफा आहे, त्यानंतर दुबईचं एक फार मोठं हॉटेल आपण तिथे उभारलेलं आहे. हे देखावे आहे. जसं आपण गणपतीला जातो तर गणपतीला फार मोठे मोठे देखावे असतात. त्यानंतर असे पुढे गेल्यावरती एक आपण एक मोठं चर्च आहे तिथे बाहेरगावचं, ते चर्च उभारलेलं आहे. असे 7-8 मोठे मोठे देखावे पण इथे उभारलेले आहेत. हेतू एकच आहे की सर्वसामान्य जो आपला कष्टकरी जो नागरिक आहे त्या सर्वांनाच तिथे जायचं काही भाग्य लाभत नाही. काही मुलं जातात शिक्षणाला, परंतु शिक्षणाचा झाल्यानंतर पुन्हा इथे येतात. मग आम्हाला असं वाटलं की अरे ऍटलीस्ट देखावाच्या माध्यमातून तरी आपल्या कष्टकरी जनतेला, आपल्या लोकांना तिथपर्यंत पोहोचवणं पाहिजे म्हणून आपण हे देखावे उभारलेले आहेत. आणि त्याच नंतर आपल्याकडे मोठे मोठे जॉईंट व्हील्स आहेत. मोदका कुवा, म्हणजे जो आपण लहानपणी जत्रेत जायचो तर मोदका कुवा आपण सर्रास पाहिलेला आहे. तर आज मला वाटत नाही कुठल्या ठिकाणी मोदका कुवा असतो, पण आपण तो मोदका कुवा पण आणलेला आहे, जिथे विशेषतः बुलेट असणार आहे. आणि बुलेटवरून तर मोदका कुवामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे सादरीकरण करणार आहे. पुढे गेल्यावरती फार मोठी बोट आहे, फार मोठी नाव आहे, त्यानंतर मोठा आकाशपाहना सुद्धा आहे, फार मोठा आकाशपाहना आहे. आणि लहान मुलांसाठी बऱ्याचशा अशा खेळणे तिथे आहेत. आपण विविध जे आपण पाहतो की मीना बाजार सारखे इथे स्टॉल्स, जिथे आपल्या वेगळ्या वेगळ्या तिथे तुम्हाला कपडे मिळतील, तुम्हाला वेगळ्या वेगळ्या फूड्स वगैरे फूड स्टॉल पण लागणार आहेत. म्हणजे जसं आपण दिल्लीमध्ये एक इंदिरा मार्केट नावाचं आहे, सरोजिनी मार्केट आहे, फॅशन स्ट्रीट म्हणून आपल्या मुंबईला आपण घेतो जातो FS म्हणून, तर अशा पद्धतीने आपण ते कपडे घेऊ शकतो आपण अशा प्रकारचा. म्हणजे एकंदरीत काय की एकदा आपण कामोठे लोकोत्सवामध्ये गेलो की तिकडे तुमच्या खाण्यापिण्यापासून तुमच्या सगळ्या खरेदीचा सगळा विचार करण्यात आलेला आहे, आणि प्लस तुमच्या मनोरंजनाचाही विचार करण्यात आलेला आहे. मनोरंजन म्हणजे
खेळ आपण बघतोय हल्ली संवाद फार कमी झालाय, किंवा आपण एकमेकांना फॅमिली टाइम जो देतो तो कुठेतरी कमी झालाय, आपल्या मित्रांसोबतचा टाइम आपला कमी झालाय, आणि हा जर क्वालिटी टाइम तुम्हाला स्पेंड करायचा असेल तर मला असं वाटतं कामोठे लोकोत्सव हे बेस्ट मीडियम होऊ शकतं सगळ्यांसाठी. तर एकंदरीत आत्ता सरांनी देखाव्याबद्दल सांगितलं, पण सर नितीन सर मी तुमच्याकडे येईन. बऱ्याच वेळेला आपल्या सगळीकडे असे खूप मोठे मोठे कार्यक्रम होत असतात, आपण हे सगळं स्वरूप काहीच तसं आहे पण आपलं काहीतरी वेगळं आहे, म्हणजे आपण समाज प्रबोधन सुद्धा त्यातून घडवतोय, तर तुम्हाला काय वाटतंय की अशा प्रकारचे कार्यक्रम कितपत महत्वाचे आहेत सगळ्या लोकांसाठी करणं? ऍक्च्युली प्रथमतः की माणूस स्वतःच व्यक्तिमत्व जीवन आहे विसरलेलं आहे. पहिलं आपण गाव पातळीवर जायचो तर ह्या गावचा माणूस त्या गावातल्या माणसाला ओळखायचा, एवढी नाळ जोडलेली असायची. बरोबर. आज शहरामध्ये येऊन बाजूच्या बिल्डिंग मध्ये किंवा बाजूच्या घरात कोण राहतं हे आपल्याला माहित नसतं, आपल्याला त्यांचे प्रॉब्लेमच माहित नसतात. त्याचे सोल्युशन कदाचित माझ्याकडे असू शकतात किंवा इतर कोणाकडे असू शकतात. आपण एकमेकांना शेअर केलं तर त्या गोष्टीचा आपण सांगड घालू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी आलं तर एकमेकांचं गेट टुगेदर पण होईल, लोकांची ओळख पण होईल, कोण काय करतं ह्याही गोष्टी समजतील, आणि ज्या काही समस्या असतील कामटामध्ये त्या आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू. ह्याच उद्देशाने आपण सगळ्या गोष्टी करतो. नक्कीच, म्हणजे अगदी खूप खरा विषय आहे हा. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की हल्ली ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, किंवा एकत्र जे असं म्हणायचं ना की कुठलेही कार्यक्रम असेल की चार चौघं जेव्हा चार लोक ज्या वेळेला एकत्रित येऊन त्या कार्यक्रमाची मजा वाढवतात किंवा स्वतः ते सगळे एन्जॉय करतात, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी दूर चालल्यात. आणि म्हणतात ना की असं स्वतःचं एक वेगळं विश्व लोकांनी निर्माण करून घेतले, तर मला असं वाटतं अशा प्रकारचे उत्सव नक्कीच त्यासाठी मदतशीर ठरतील. सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन. लोकहितकारी सभेच्या माध्यमातून तुम्ही पूर्वसंध्या केली, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्याचबरोबर आता आपण हा एवढा मोठा खरं तर सोहळाच म्हणूयात आपण, हा सोहळा आपण करतोय, उद्घाटन ऍडव्होकेट असीम सरोदे सरांच्या हस्ते झालेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मेघाशी म्हटल्याप्रमाणे एकट्याचं हे काम नाही, तुम्हाला इतरांचं सहकार्य कसं मिळतंय किंवा टीम तुमची कशी आहे काय सांगाल? नाही, आम्ही सगळे जे सहकारी आहोत एकमेकांच्या ऋणाने बंधाने जोडलेले आहोत, त्यामुळे आम्ही जो काही कन्सेप्ट केलेला आहे त्यांनाही माहिती आहे की हा कन्सेप्ट लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. समाजाची जसं नितीन सरांनी सांगितलं की जी नाळ जी तुटलेली आहे पुन्हा जोडण्याचं काम आम्ही करतोय, त्यामुळे बट ऑबियस हा कोणा एकाचाही याच्यामध्ये वाटा नाही, सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमची जी टीम आहे म्हणजे आमच्याकडे बरेचसे ऍडव्होकेट्स या टीममध्ये आहेत, बरेचसे काही समाजसेवक या टीममध्ये आहेत. म्हणजे मी जर नावच घ्यायचं झालं तर ऍडव्होकेट अक्षय गवळी, ऍडव्होकेट विकास शिंदेवी आणि सुनील जाधव, इतर जे आहेत स्वप्नील जगताप, विक्रांत चिकणे, इतर बरेच लोक आहेत आणि काही सिनियर सिटीजन सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. एकंदरीत कसं आहे की ही सगळी टीम जी आहे हातात हात धरून काम करते आणि सगळ्यांच्याच सहकार्याने सगळ्यांच्या मदतीने हा आम्ही लोकोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. यशापयश हे कोणाच्या एकाच्या हातात नसतं, हे वेळेवरती आपण सोडून द्यायचं असतं. आमचं पहिलंच वर्ष आहे लोकोत्सवाचं आणि आम्ही आशा करतो की आम्ही 100 सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढ्यांनी साजरी करावी लोकोत्सवाची. नक्कीच, खूप छान. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा सुद्धा आहेत की तुम्ही जसं आता म्हणालात की 100 वर्ष सुद्धा येणाऱ्या पिढीने ते साजरे करावं, तर नक्कीच तुम्ही एक सुरुवात केलेली आहे, तुम्ही एक छोटासा रोप लावलेला आहे आणि त्याचं वटवृक्षात रुपांतर हो हीच सदिच्छा इथे व्यक्त करते. जाता जाता तुम्हाला मला हे सांगायचं आहे की श्रोत्यांना की ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीमध्ये मी स्थळ सांगायचं राहून गेलेलं आहे पटेल प्लाझा समोरील जे मैदान आहे कामोठे सेक्टर 32 मध्ये मानसरोवर स्टेशनच्या जवळ आपलं हे लोकोत्सव आपण साजरा करतोय आणि हा लोकोत्सव पनवेल साठीच्या लोकांसाठी आहे, परंतु मुंबईतील लोक इथे येऊ शकतात, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांसाठी वेलकमच आहे. आणि 27 ऑक्टोबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत हा पूर्णपणे लोकोत्सव चालणार आहे, साजरा होणार आहे. आणि यथावकाश आपण प्रत्येकाचा जो काही कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याचा आपण योजनाबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आपण रिलीज करणारच आहोत. येस येस, नक्कीच. सर जाता जाता इतकंच विचार आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. गेला बराच वेळ आपण या सगळ्या चर्चा करत आहोत. सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने हे कार्यक्रम महत्वाचे आहेत आणि कशा पद्धतीने हे कार्यक्रम त्यांनी अटेंड केले पाहिजे?
जसं मगाशीच आपण दोघांनी चर्चा करताना सांगितलं, नितीन सरांनी सांगितलं की आपण लोक कुठेतरी डिस्कनेक्ट होत आहेत, तर लोकांना कनेक्टेड होण्यासाठी आपण आता प्रत्येक जण आपल्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, तर मोबाईलच्या जीवनामध्ये आपण सगळे व्यस्त असतो, तासनतास मोबाईल बघत असतो, तर मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन समाजामध्ये काय चालू आहे, समाजाची काय व्यथा आहे, प्रत्येक लोक कुठे ना कुठे अडचणीत आहे, कुठल्या ना कुठल्या त्रासामध्ये आहे, तर हा त्रास विसरून आपण एका मंचावर येऊन आपण विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे, आणि या देवाणघेवाणीत आपल्याला पुन्हा महाराष्ट्र सजवायचा आहे महापुरुषांच्या विचाराने, तर आपण त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. म्हणून असे प्रोग्राम जे आहेत, असे कार्यक्रम जे आहेत आपण घेत आहोत आणि घेणार येणाऱ्या कुठल्या काळामध्ये सुद्धा आपण हे कार्यक्रम ठिकठिकाणी घेणार आहोत. तर मला विनंती करायची आहे, नम्रतेची विनंती करायची आहे आपल्या श्रोत्यांना की आपण या कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावावी. या कार्यक्रमाचा जो काही बाज आहे तुम्हाला याची देही याची डोळा तुम्हाला अनुभवता येईल एवढीच विनंती करतो. आणि मी आचार्य रेडिओचे आणि विशेषतः आपले कोमलजी इथे आभार व्यक्त करतो, आपण आम्हाला संधी दिली आपल्या प्लॅटफॉर्मवरती, आणि आम्ही आपण आमचा जो प्रोग्राम आहे तो लोकांवर पोहोचवणार आहे त्याबद्दल खरोखर धन्यवाद. मला आता एक केस आठवली, जसं आपण म्हटलो की नाळ जोडणारे किंवा गेट टुगेदर, रिसेंटली केस झालेली नेरुळला तेरणा हॉस्पिटलमध्ये, त्यांनी ऍक्च्युली मुलाला ऍडमिट केलं आणि त्या मुलाची फीज भरण्यासाठी त्या व्यक्तीकडे पैसे नव्हते, तर त्यांनी ते वरून आत्महत्या केली. ट्विन झालेलं, त्यांची पैसे भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तीच केस आमच्यापर्यंत आली असती तर माझे जे सहकारी जे ऑल कार्गोमध्ये नितीन कांबळे सर आहेत, ते हेल्थसाठी मदत करतात सर्व हॉस्पिटलमध्ये, किंवा एज्युकेशनसाठी रोशन गजबी म्हणून ते हे एज्युकेशनसाठी मदत करतात. ह्यामुळे म्हणतो की आपण एकमेकांना भेटलो तर आपल्या काही गोष्टी शेअर होऊ शकतात आणि एकमेकांना ती मदत मिळू शकते. बरोबर, नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय की जरी मनोरंजन हा हेतू असला किंवा मनोरंजन हे आपल्याला घडताना दिसतंय किंवा आपलं होतंय मनोरंजन, तरी त्यामागे अजून काही उद्देश आहेत, अजून काही हेतू आहेत की ज्या वेळेला जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, जोपर्यंत आपण आपल्या काही गोष्टी एकमेकांसोबत शेअर करत नाही, तोपर्यंत त्याच्यावरती असलेल्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन हे मिळणार नाही. आणि म्हणूनच कुठेतरी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्रितरित्या या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि येस, जसं की समाज सुधारकांची ज्या वेळेला आपण नावं घेतो, समाज सुधारक ज्यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तसंच आता कुठेतरी गरज एक निर्माण झालेली आहे सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, आणि म्हणूनच अशा प्रकारचे कार्यक्रम हे आपण खास लोकांसाठी केलेले आहेत. तर पुन्हा एकदा लोकहितकारणी सभेला खूप खूप शुभेच्छा, तुमच्या दोघांनाही खूप शुभेच्छा, आणि नक्कीच आपला कामोठे लोकोत्सव जो आहे तो असा दिमाखात अगदी व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध पद्धतीने खूप छानरित्या सोयीस्कररित्या पार पडो अशी मी इथे सदिच्छा व्यक्त करते आणि तुमच्या दोघांना इथे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जाता जाता श्रोत्यांनाही इतकं सांगेन, जर तुम्हाला सुद्धा खूप कंटाळा आला असेल आणि तुम्ही सुद्धा फार त्रसलेले आहात, कामाने कंटाळलेले आहात, तर नक्कीच कुठेतरी स्वतःला रिफ्रेश करायचं असेल आणि कुठेतरी फार मोठ्या देखाव्याची मजा घ्यायची असेल आणि छान तुमचा आनंद तुमचा फॅमिली टाइम स्पेंड करायचा असेल, तर तुम्ही सुद्धा नक्की कामोठेमध्ये हा जो लोकोत्सव होतोय तिथे नक्की व्हिजिट करा आणि छान आनंद घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सुद्धा आम्हाला कळवा. तर आजची ही विशेष मुलाखत मी इथे संपवते. ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या संदर्भात तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही आमच्याशी नक्की शेअर करू शकता. तुमच्या प्रतिक्रियाही नक्की कळवा, त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते 9167993999. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल सिद्धार्थ सरांसोबत आणि त्याचबरोबर नितीन सरांसोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.